कोल्हापूर ची विकास आणि कोल्हापूर ची प्रगती एक ऐतिहासिक जिला आहे आणि भारत ची स्वतंत्रता ची अभियान आणि सामाजिक समरसता कोल्हापूर मध्ये सुरुवात झाली होती। या जिल्ह्याची प्राथमिकता महाराष्ट्राचा नक्षावरती केवल नाही राष्ट्र नक्षावरती प्राथमिकता ह्याचा आमचा एक प्रयत्न आहे। आज ची बैठक मध्ये सगळं केंद्र सरकारची योजनांची मूल्यांकन आणि समीक्षा आम्ही सगळं बसून घेतले आणि ह्याच्यामध्ये संक्षिप्त मध्ये 5-6 मुद्द्यावरती आता कार्य करायचं आहे कोल्हापूरची विकास आणि प्रगती जवळ। खासदार साहेब, आमदार साहेब, जिल्हाध्यक्ष आणि प्रशासन सगळं साथ मध्ये बसून कार्यपद्धती पदेवर आम्ही सगळं कार्य करणार आणि हे 7 मुद्दे 8 मुद्दे मध्ये अमृत पार्ट 1 सुईची योजना, मला सूचना मिळाली की 113 किलोमीटर मध्ये 65 किलोमीटर ची योजना ची भाग ची संपूर्णता झाली आणि 50 किलोमीटर आता बाकी आहेत, ते मार्च 2023 तक संपूर्ण होणार। त्याची पड चार्ट हर हफ्त्यामध्ये काय प्रगती होईल त्याची मांग आम्ही ठेवली आहे। कोल्हापूरची अति महत्त्वाकांक्षी पाण्याची सप्लायची स्कीम 425 करोडची स्कीम आहे, 2014 मध्ये सुरुवात झाली होती, 8-9 वर्ष झाले। ह्याचा पड चार्ट बनवून समीक्षाची मीटिंग मध्ये प्रस्तुतीकरण करायची निरोप आमची आहेत। आमची नदी पंचगंगा त्याची शुद्धीकरणाची योजना संपूर्ण स्टडी झाली की पंचगंगा मध्ये प्रदूषणचे स्त्रोत काय आहेत आणि एक एक स्त्रोत आयडेंटिफाय करून शहराचा ड्रेनेज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, काय काय आहेत त्याचे काय समाधान होईल त्याच्यावरती सगळं जनप्रतिनिधींनी बसून प्रशासन जवळ त्याच्या पूर्ण स्टडीचा विश्लेषण आणि एक एक भागच्या DPR कोणसा विभाग मध्ये कोणसा मंत्रालय मध्ये जाऊन त्याच्या समाधान आणि त्याची प्रोजेक्टची राशी घ्यायचे त्याच्यावरची त्याच्यावर चर्चा होईल। की आमचा कोल्हापूर जिल्हा सुरुवात मध्ये मी सांगितलं होतं की एक प्रचंड जिल्हा आहेत देशामध्ये, पण आमचा जिल्ह्याचा जो खूबी आहेत कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज आहेत त्याच्यावरती कार्य करायची जरूरत आहे, गरज आहे। मी माझ्या डोक्यामध्ये आणि चर्चामध्ये 5-6 असं विषय निघाले की आमची खूबियत देशाच्या राष्ट्राच्या स्टेजवरती कोल्हापूरची एक युनिकनेस आहे। पहिले आमचे मँचेस्टर ऑफ इंडिया इचलकरंजी टेक्सटाईल कॅपिटल, दुसरा कोल्हापुरी आमची चप्पल, तिसरा आमची शुगर केन जॅगरी, चौथा आमची फाउंड्रीज, पाचवा आमचे चांदीचे व्यापार आणि चांदीचे ऑर्नमेंट्स ची इंडस्ट्री विषयावर आमची संपूर्ण चर्चा झाली आणि त्याच्या ॲडिशनल पॉईंटमध्ये केंद्र सरकारची सगळं योजनांची विश्लेषण पण झाली। फार चांगलं बैठक झाली आणि आता कोल्हापूरच्या विकासचा मार्ग प्रशस्त करायला माझ्या निरोप आहेत स्थानिय आमचे राजनीतिज्ञला, स्थानिय आमचे प्रशासनला, दोघी बसून मार्ग प्रशस्त होईल हेच माझ्या आशा आणि मनोकामना आहे। आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा।